आपण थेट जातोय संभाजीनगरमध्ये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न असतात त्या संदर्भात आपल्याला भेट घ्यावी लागते, त्याचा पाठपुरावा करावा लागतो. अनेक वेळा त्या संदर्भातल्या बैठका देखील असतात आणि अर्थातच तुमचा जो आवडता प्रश्न आहे तर विस्तार देखील आम्हाला करायचाच आहे, त्यामुळे माननीय मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतीलच. पण मला असं वाटतं की जुलै महिन्यामध्ये आम्ही विस्तार करू. काही केंद्राचा आधी की राज्याचा आधी? केंद्राचा आणि राज्याच्या विस्ताराचा काही आपापसात संबंध नाही आणि केंद्राचा कधी होणार हे आम्हाला माहिती देखील नाही. आम्ही राज्याच्या विस्तारात जास्त इंटरेस्टेड आहोत. एक चर्चा फार सुरू आहे की या मंत्र्यांना काढणार, नव्यांना घेणार, या चर्चेत काय राजकारण? रोज सकाळी ज्याला बातमी मिळाली नाही तो एक बातमी तयार करतो आणि सोडतो, त्याला कुठली क्रेडिबिलिटी नाही अशा बातमीला. तरी अंदाजित कधीपर्यंत विस्तार होईल? जुलै महिन्यात होईल मी सांगितलं तुम्हाला, एवढं स्पेसिफिक कधी बोलत नाही कोणी. तर सध्या संभाजीनगरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत आणि मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हा सगळ्यांनाच पडलेला सध्या प्रश्न आहे आणि त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे. कालच दिल्लीचा दौरा झालेला आहे, जुलै महिन्यामध्ये विस्तार करू असं त्यांनी सांगितलंय. स्पेसिफिक सांगणार नाही त्यामुळे तारीख कधी हे कळणार नाही, मात्र जुलैमध्ये हा विस्तार होणार असल्याचं कळतंय. विविध कामांचं लोकार्पण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सध्या संभाजीनगरमध्ये आलेले आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.